नमस्कार मित्रांनो, मी संदीप राजुळे युवामाट डिस्ट्रीब्युटर आहे. आज उदगीर तालुक्यामध्ये आपण आलेलो आहे. लोहारा गाव आहे. ह्या ठिकाणी आज पेरणी झालेली होती. तर पेरणी झाल्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने हे उगवलेलं आहे आणि आज आंतरपाळी मशागत चालू आहे. आणि हे पेरणी करताना कुठले खतं वापरले आपण शेतकऱ्यांच्याच माध्यमातून जाणून घेऊया की बाबा कशा पद्धतीने त्यांनी खतं वापरली आणि पेरणी कशा पद्धतीने केली. नमस्कार. नमस्कार. मी लोहारा येथील उदगीर तालुका जिल्हा लातूर येथील शेतकरी आहे. 154 गट नंबर आहे. त्या मी हे मी सिद्धराम संग्राम बेलुरे हे देव औषध बीज प्रक्रिया करते वेळे डेव्हलपर आणि हे काय किसान ग्रुप आणि हे किसान किंग हे दोन तीन मी लावून पेरणी केली. 9 जूनला पेरणी झालेली आहे. आज अंतरंग मशागत करीत आहे. तर अशा प्रकारची माझी स्थिती आहे. पूर्ण 100% सेंद्रिय आहे हे बघून घ्यावे. कोणी रोडच्याकडला प्लॉट आहे. कसल्याच प्रकारचा रानापूर रोडवर माझा प्लॉट आहे. कसल्याच प्रकारचा खत वापरलेलं काहीच नाही. युमार्ट कंपनी सगळे औषधं वापरलेले आहेत. आणि बियाणं कुठलं पेरले? बियाणं घरचं होतं. घरचे साठवून ठेवलेले बी होते. ते सगळं संपूर्ण वापरलेलं आहे. एक देखील दाणा बाद गेलेला नाही. 100% उगवण झालेलं आहे या औषधामुळे. बघा शेतकरी मित्रांनो, शेतकरी काय सांगतात की बाबा घरचंच बियाणं घेतलेलं आहे आणि घरचंच बियाणं घेऊन ह्या पद्धतीने पेरणी झाली तर एकदम मस्त उगवलेलं आहे. आणि कुठलंही म्हणजे असं झालं नाही की बाबा बियाणं उगवलं नाही. तुम्ही बघू शकता पूर्ण वावर खूप चांगल्या पद्धतीची जमीन आहे आणि कुठलंही रासायनिक खत वापरलं नाही. सगळ्यात महत्वाची सूचना एक आहे शेतकऱ्यांना की बाबा बियाणं हे घरचंच वापरलेलं आहे. कुठल्याही सीडची बॅग आणली नाही, काहीच नाही. कुठलं खत सुद्धा वापरलं नाही. आणि हे तीन प्रोडक्ट डेव्हलपर आहे, युवामाटचा डेव्हलपर आहे, किसान ग्रोथ आहे आणि किसान किंग आहे. या तीनही प्रोडक्टचं मिश्रण करून 9 जूनला पेरणी केलेली आहे. आज 24 जून 2024 आहे. तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने हे झालेलं आहे. फक्त 15 दिवसाचं पीक आहे. 15 दिवसाचं पीक आहे. खूप चांगल्या पद्धतीचं सोयाबीन आणि तूर हे दोन्ही पिकेचं जर्मिनेशन चांगलं झालेलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीचे कळा पण चांगली आहे पिकावरती. आंतरमशागत चालू आहे आणि आज आंतरमशागत चालू आहे. शेतकऱ्यांना पण एकच सांगेल की बाबा रासायनिक खत थोडेसे कमी करून सेंद्रिय खत वापरणं गरजेचं आहे. कमी खर्च होतोय आणि उत्पन्न चांगला होतोय. काळाची गरज आहे आणि हे काळाची गरज आहे. शेतकरी सांगतो तुम्ही ऐकताय. त्याच्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांना हात जोडून विनंती आहे रासायनिक बंद करून बघून दुसऱ्यांनी करावं हे आमचा विचार आहे. आज जवळजवळ 4 वर्षापासून सेंद्रिय शेती चालू आहे. बघितलं मित्रांनो, सेंद्रिय शेतीचा सुद्धा उत्पन्न चांगल्या पद्धतीने येत चाललेलं आहे. तर सगळ्यांना एकच आहे हात जोडून विनंती, रासायनिक खोडसं बंद करून आपल्याला सेंद्रिय शेती करणं गरजेचं आहे. तर सेंद्रिय शेतीचे खत आपल्या युवामाटकडे पूर्णपणे उपलब्ध झालेले आहेत. पीक लावल्यापासून ते पीक काढेपर्यंत तर सगळ्यांना विनंती एकच आहे, सेंद्रिय खत वापरणं गरजेचं आहे, सेंद्रिय शेती करणं गरजेचं आहे आणि निरोगी जीवन राहिलं पाहिजे सगळ्यांना. हेच उद्दिष्ट आहे कंपनीचं सुद्धा. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय युवामाट. धन्यवाद.